टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन आणि पुणे जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली 25व्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेला शिवछत्रपती क्रीडा संकुलात उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन उदगीरचे माजी आमदार गोविंद केंद्रे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी DSO पुणे जिल्हा महादेव कसगावडे, टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन चेअरमन गणपतराव बालवडकर, टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया अध्यक्ष आनंद खरे, टेनिस हॉलीवूड फेडरेशन ऑफ इंडिया खजिनदार धर्मेंद्र सिंग जडेजा, शिवसेना युवा प्रमुख किरण साळी, टेनिस व्हॉलीबॉल खेळाचे जनक व्यंकटेश वांगवाड, सरचिटणीस गणेश माळवे तसेच राज्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेत विविध राज्यातून 500 खेळाडू सहभागी झाले असून या स्पर्धा 21 ते 24 ऑक्टोबरपर्यंत शिवछत्रपती क्रीडा संकुलात ज्युनियर व सब ज्युनियर गटात संपन्न होत आहेत. डॉक्टर रितेश वांगवाड, फिरोज शेख, प्रफुल्ल बनसोडे यांनी स्पर्धेसाठी विशेष परिश्रम घेतले. टेनिस व्हॉलीबॉल रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आजपर्यंतच्या वाटचालीवर पुणे ते ऑलिम्पिक या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुणे बालेवाडी इथं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आमच्या 25व्या राष्ट्रीय ज्युनियर सब ज्युनियर टेनिस व्हॉलीबॉलच्या स्पर्धेचा उद्घाटन समारोह सुरू होत आहे. या उद्घाटन समारोह प्रसंगी जवळजवळ 17 राज्यातून जवळजवळ 400 खेळाडू इथे उपस्थित झालेले आहेत आणि हे स्पर्धा महाराष्ट्र टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन ऑर्गनाईज केलेली आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे 25 वर्षाच्या जर्नीचा इतिवृत्तांत पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर मांडलेलं आहे. ते बाहेर इंग्लिशमध्ये बाहेरच्या लोकांना आम्ही जिथं जाऊ त्यावेळी हे पुस्तक आम्ही त्यांना देणार आहे आणि आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणावर हा खेळ सुरू करा आणि असे अनेक देश खेळायला लागले की तेव्हा ऑलिम्पिकमध्ये तो गेम जाईल अशी आमची इच्छा आहे. म्हणून ह्याचा प्रसार सगळ्या देशात झाला पाहिजे आणि जेव्हा जे खेळायला लागेल तेव्हा आमचं ध्येय साध्य होईल ते म्हणजे हा खेळ ऑलिम्पिकमध्ये इन्क्लूड होईल. टेनिस व्हॉलीबॉल अशी निर्मिती आमचे व्यंकटेश वांगवाड यांनी केली आणि बघत बघत तो देश आता देशपातळीवर आणि जागतिक पातळीवर पोचला आणि म्हणून या खेळासाठी सगळ्या देशामधून ओरिसा, उत्तर प्रदेश, झारखंड, मद्रास, तामिळनाडू, गोवा इथून विद्यार्थी खेळाडू आलेले आहेत आणि म्हणून खूप आनंद वाटते मला की व्हॉलीबॉलचं रूपांतर टेनिस बॉलमध्ये झालं. याच्यामध्ये सगळे विद्यार्थी आता भाग घेत आहेत आणि हा खेळ नक्कीच आता ऑलिम्पिकमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही अशी आमची सत्ता. टेनिस व्हॉलीबॉलसाठी मदत होत असते, जिल्हा स्तरावर स्पर्धा आपण घेत असतो. भविष्यात पुढेही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चांगले दिवस येणार आहेत आणि व्यंकटेश वांगवाड सरांनी हा खेळ पुण्यामध्ये सुरू केला त्याचा आम्हाला अभिमान आहे. सरांचं कायम मार्गदर्शन असतं, अशाच पद्धतीचे नवीन नवीन शोध त्यांनी लावावेत आणि क्रीडा क्षेत्राला योगदान द्यावं अशी या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करू शकेन. थँक्यू. हो जा.